पुण्यातून एक सकारात्मक बातमी समोर येतेय. कोरोना मुक्तीसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या गावाला पुण्यात 50 लाखांचं बक्षीस मिळणार आहे. पुणे जिल्हा परिषदेनं जिल्ह्यातल्या गावांसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. 10 जानेवारी ते 15 मार्च हा या स्पर्धेचा कालावधी असेल. स्पर्धेसाठी 22 प्रकारचे निकष आहेत. कोरोना निर्मूलनाच्या विविध उपाययोजना, उपचार, लसीकरण यांचा त्यात समावेश आहे. उत्तम कामगिरी करणाऱ्या 3 गावांची निवड पारितोषिकासाठी केली जाईल. यात पहिलं बक्षीस 50 लाख रुपये, दुसरं 25 लाख रुपये, तर तिसरं 15 लाख रुपये देण्यात येईल. या रकमेचा वापर ग्रामपंचायतींना विकास निधी म्हणून करता येईल. ग्रामपंचायतला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षी कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषित केली होती. त्या गाव स्पर्धाच्या कालावधी पुणे जिल्ह्यासाठी 10 जानेवारीपासून 15 मार्चपर्यंत ठेवण्यात आला आहे. ज्या सर्वात चांगला काम करणारे ग्रामपंचायत असणारे पुणे विभागात त्यांना 50 लाख रुपयाच्या विकास अनुदान मिळणार आहे. आणि त्याबरोबर ज्या दुसरे क्रमांकावर जो आहे त्यांना 15 लाख रुपये आणि 10 लाख रुपये तिसरे क्रमांकाला असा विकास अनुदान मिळणार आहे. तो या स्पर्धा असं घोषित करण्यात आली. आणि यानंतर दिवसभरातील इतर महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया झटपट आढावा. देशात गेल्या 24 तासात 2 लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 60,405 जण बरे होऊन घरी परतलेत, तर दिवसभरात 442 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. सध्या देशातल्या सक्रिय रुग्णांचा आकडा 9 लाखांच्या पुढे आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. नितीन गडकरी यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतलंय. ते घरीच उपचार घेत आहेत. त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी असं आवाहन केलंय. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता राज्य विधिमंडळाचं कामकाज 2 सत्रात म्हणजे 2 शिफ्टमध्ये चालवण्याचा निर्णय घेतलाय. एकावेळी 50% कर्मचारी उपस्थित राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पहिलं सत्र सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, तर दुसरे सत्र दुपारी 1 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असेल. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जे कर्मचारी घरून काम करतात त्यांचा इंटरनेट, टेलिफोन, फर्निचर, विजेचं बिल यामुळे खर्च वाढलाय. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम अलाउन्स देण्याचा विचार सरकार करत आहे. जर कंपनी अशा प्रकारे अलाउन्सचा फायदा देऊ शकत नसेल तर सरकारनेच स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 1 लाखांपर्यंत वाढवावी आणि कर्मचाऱ्यांना खर्चाची भरपाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. लासलगावात कोरोनाची रुग्णसंख्या वाढती आहे. ग्रामीण रुग्णालयातल्या कोविड सेंटरला आरोग्य विभागाकडून अजूनही मान्यता मिळाली नाही, त्यामुळे रुग्णांची अडचण होती आहे. या सेंटरमध्ये 45 बेड्स आणि ऑक्सिजन प्लांटही तयार आहेत, पण फक्त मान्यता न मिळाल्यानं रुग्णांना दाखल करता येत नाहीये. छत्रपतींचा विचार म्हणजे